कणकवली तालुका सांप्रदायिक भजन संस्थाच्या कार्यकारिणीची सभा रविवारी कणकवलीतल्या भालचंद्र आश्रम इथे संपन्न झाली. या सभेमध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात येऊन कार्यकारिणीत देखील फेरबदल करण्यात आलाय. कणकवली तालुक्यात भजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व भजनी बुवांची गेली अनेक वर्षे एक संस्था कार्यरत आहे. या संस्थेची मासिक सभा रविवारी झाली. या सभेमध्ये अनेक नूतन आणि ज्येष्ठ भजनी बुवांच्या काही महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. जिल्ह्यात अनेक भजनी बुवा पखवाजवादक कार्यरत आहेत, परंतु त्यांना अजूनसुद्धा सरकारकडून न्याय मिळाला नाही. यावर मार्ग काढण्यासाठी विचारविनिमय करण्यात आला. अनेक भजन संस्थेच्या संदर्भात काही निर्णय ठोस प्रकारचे घेण्याचा निर्णय या ठिकाणी ठाम झालेला आहे. आमच्या कणकवली तालुक्याची संस्था चांगल्या प्रकारे कार्यरत आहे. अनेक उपक्रम आम्ही वर्षातून बऱ्याच वेळ घेण्याचा प्रयत्न प्रत्येक महिन्याला किंवा किमान 2 महिन्यातून एकदा मीटिंग घेण्याचा प्रयत्न करत असतो. पण इतर तालुक्यामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचे भजनी बुवा आज कार्यरत आहेत, चांगल्या प्रकारची भजनं करत आहेत, नावारूपाला आलेले आहेत, परंतु संस्था म्हणून त्या ठिकाणी आज कार्यरत चांगल्या प्रकारे दिसत नाही आहे. ही सुद्धा आम्हाला एक वेगळ्या प्रकारची खंत आमच्या मनामध्ये आहे. आणि म्हणून आम्ही आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष, भजन संस्थेचे अध्यक्ष भालचंद्र केळुसकर यांना बुधवारी सकाळी 10 वाजता याच ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे. आणि ज्या काही त्रुटी आहेत जिल्ह्याच्या, त्या संदर्भात त्या ठिकाणी आम्ही चर्चा करून प्रत्येक तालुकावाईज आपली भजन संस्था एक निर्माण व्हावी आणि ती संलग्न जिल्ह्याशी असावी अशा प्रकारचं नियोजन आम्ही नवीन पद्धतीने या ठिकाणी करतो आहोत. आणि नवीन ऊर्जा भजन क्षेत्राला द्यावी, चांगल्या प्रकारचे या संस्थेला कलाकारांना मानधन, त्याच्यानंतर त्यांचा प्रस्ताव मंजूर होणे, या अशा अनेक गोष्टी आज प्रलंबित आहेत, त्या मार्गी लागाव्या या उद्देशाने या ठिकाणी आम्ही निर्णय घेतलेला आहे. यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पारकरबुवा, शशी राणे तसंच संस्थेचे उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार, सर्व सदस्य आणि तालुक्यातले कार्यशील भजनी बुवा पखवाजवादक उपस्थित होते. मयूर ठाकूर, कोकणगाव, कणकवली.